श्री स्वामी समर्थ। नमस्कार प्रेमळ भक्तांनो, आपल्या चॅनलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हसत खेळत ठेवू देत, ही स्वामींचरणी मनापासून प्रार्थना। श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या सुंदर व्हिडिओला सुरुवात करते। भक्तांनो, अक्कलकोट दरबार म्हणजे स्वामींची कार्यशाळाच होती। चालता बोलता स्वामी महाराज सहजच शिकवण देत। स्वामी तिथल्या सेवेकऱ्यांना अतिशय प्रेमाने वागवत असत। कोणी सेवेकरी चुकला तर स्वामी त्याला नमस्कार हो असं म्हणत। जेव्हा स्वामी नमस्कार असे बोलत असत तेव्हा प्रत्यक्ष परब्रह्म आपल्याला नमस्कार करतो आहे हे बघून त्या सेवेकऱ्यांना मरणप्राय दुःख होत असत आणि तो कान उपटून स्वामींची माफी मागत असत। स्वामी भक्त हो अशा पद्धतीने स्वामींच्या लीला सुरू होत्या। समजा काही सेवेकरी पत्ते खेळत आहेत आणि स्वामींनी त्यांना बघितले तर आयुष्य गेले रे गेले असं म्हणत। कोणी फुकटच्या बडाया मारू लागला तर स्वामी त्याला बोलत, अरे काय रे, तुला काय करायचे आहे। तर इतकेच नव्हे, जर स्वामी सेवेकरी उंचावर बसला तर स्वामी त्याच्याकडे बघत असत आणि बोलत असत, अरे खाली बैस, किंवा जर कोणाला ज्ञान हवे असेल तर महाराज शिकून जा असे बोलत। अशा पद्धतीने स्वामींच्या या मानव घडवण्याच्या कार्यशाळेतून अनेक लोक घडले, अनेक भक्त घडले। यातच एक परशुराम नावाचा सेवेकरी काशी यात्रेसाठी निघाला आणि स्वामींची आज्ञा घेण्यासाठी स्वामींकडे आला। तो जेव्हा स्वामींकडे आला तेव्हा स्वामींनी त्याच्याकडे बघितले आणि बोलले, संत चरणांची माती तीच माझी भागीरथी। स्वामी भक्त हो स्वामींनी असे बोलताच परशुरामला कळून चुकले की स्वामी आपले गुरु आहेत। स्वामींचे चरणच परमपवित्र तीर्थस्थान आहे, इतरत्र जाण्याची गरज नाही आणि हा स्वामी संकेत त्यांनी ओळखला आणि त्याचप्रमाणे काशीला जाण्याचा बेत त्याने रद्द केला। भक्तांनो, आजची स्वामीवाणी खूपच प्रेरणादायी आहे। स्वामी मुखातून निघालेल्या अनेक अमृतवचनांचा संग्रहच आहे आणि विशेष म्हणजे हे सर्व आजही तुम्हा आम्हा सर्वांनाच लागू पडत आहे। तसंच हम गया नाही जिंदा आहे हे स्वामी अभिवचन सतत लक्षात ठेवून जेव्हा आपल्याकडून काही चुकी होईल तेव्हा लगेचच समजायचे की स्वामी आपल्याला नमस्कार हो नमस्कार असं बोलत आहे। जेव्हा आपले मन जुगार, व्यसन, फेसबुक, व्हॉट्सअप व इतर सोशल मीडियांसारख्या गोष्टींमध्ये कामाव्यतिरिक्त उगाच टाइमपास करू लागले तर खुशाल समजायचे की आयुष्य गेले रे गेले असे स्वामी महाराज बोलत आहे। चार चौघात आपले मन उगीच बडाई मारू लागले तर काय रे, तुला काय करायचे आहे, म्हणजेच फुकटच्या बडाया मारू नकोस, आपल्या कामावर लक्ष दे असे स्वामी बोलत आहे। स्वामी भक्त हो यासह आपल्याला ज्ञान हवे असेल, मग ते शालेय पासून उच्च आध्यात्मिक आत्मज्ञानापर्यंत असेल, तर अशा वेळेला स्वामी आपल्याला शिकून जा असे सांगत आहेत असे खुशाल समजावे आणि ग्रहणशील होऊन स्वामी लीला विविध ग्रंथ, सकारात्मक पुस्तके, आपल्या जीवनातील विविध घटना व विविध लोकांच्या द्वारे मिळालेले संकेत लक्षात घेत स्वामी आपल्याला ज्ञान प्रदान करत आहे हा विश्वास ठेवून आपले कर्म करायचे आहे आणि यशस्वी जीवनाची अभिव्यक्ती करायचे आहे। यासह पुढे जर आपले मन यशाने उन्मत्त झाले, इतरांना तुच्छ आणि स्वतःला श्रेष्ठ समजू लागले तर तेव्हा अरे खाली बैस ही निश्चितच स्वामीवाणी आपल्याला ऐकू येईल। तेव्हा खुशाल समजायचे की स्वामींनी आपल्याला नम्र अहंकार रहित होण्याची आज्ञा दिली आहे आणि खरा करता कोण आहे याचे मनन चिंतन करण्याचा हुकूम स्वामींनी दिला आहे। यासह जेव्हा परशुराम काशी यात्रेस जाण्यास निघाला तेव्हा संत चरणांची माती तीच माझी भागीरथी हा उपदेश देऊन स्वामी त्याला स्वतः कृपेचा स्तोत्र आहेत असे सांगत आहे। मी स्वतः येथे असताना इतरत्र जाण्याची गरज नाही असे सांगून गुरु साक्षात परब्रह्म आहे अशी साधना सांगितली आणि हाच तुम्हा आम्हा सर्वांसाठी आजच्या पिढीसाठी सुद्धा संकेत समजून आपण ज्या उद्देशाने तीर्थक्षेत्री सकारात्मक ऊर्जा ग्रहण करण्यासाठी जातो तोच उद्देश समोर ठेवून जर आपल्या सभोवताली संत मंडळी असतील व आपले कोणी मित्र नातेवाईक असतील की जे सकारात्मक आहेत
ज्यांच्या सानिध्यात गेल्यानंतर आपल्याला छान वाटते, आपल्याला प्रेरणा मिळते, तर अशा लोकांच्या सानिध्यात राहणे सुद्धा तीर्थक्षेत्र समान आहे। किंबहुना हे तीर्थक्षेत्रच आहे असे समजावे। थोडक्यात आजही स्वामी त्यांच्या लीलांमधून आपल्याला सकारात्मक आनंदी जीवन जगण्याची समज देत आहे। म्हणून भक्तांनो, आपल्यासाठी स्वामीवाणी म्हणजे खजिनाच आहे। या खजिनांचा अर्थ समजून घेण्यासाठी ग्रहणशील व्हायचे आहे आणि पूर्णपणे ग्रहणशील होऊन ही कृपा प्राशन करायची आहे आणि स्वामींना अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करायची आहे। हा बोध घेऊन आज आपण स्वामींना प्रार्थना करूया। हे स्वामी राया, तुम्ही अक्कलकोट नगरीत सगुण रूपात आलात, अनेक लीला केल्या। या लीला आजही आम्हाला अनेक गोष्टी शिकवत आहे। हे आई, तुमच्या मुखातून निघालेला एकूण एक शब्द म्हणजे अमृताप्रमाणे आहे, जो प्राशन करेल त्याचे कल्याणच होईल। हे गुरुराया, आम्ही अल्पबुद्धी आहोत, आम्हाला सज्ञानी करा। तुमच्या स्वामी म्हणीचा अर्थ समजण्याचा विवेक जागृत करा, तो आचरणात आणण्याची शक्ती द्या आणि तुम्हाला अपेक्षित यशस्वी आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करून घ्या, कारण तुम्ही सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही। स्वामी भक्तांनो, रोजच्या जगण्यात आपण कसेही जगतो, पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आणि काय चूक आहे या गोष्टी आपण ठरवणे अत्यंत गरजेचे आहे। आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला प्रेरणा देणारे आणि सकारात्मक ऊर्जा देणारे विचार सांगितले आहे, ते आपण ऐकूयात। स्वामी समर्थ महाराज म्हणतात, उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे। जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा। यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्यांचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे, असं आपले स्वामी महाराज म्हणतात। जो असे कारण सर्व सृष्टीशी अकारणे, जो लावी भक्तीशी भुलवी मनाच्या दंभ युक्तीशी, असा अविनाशी स्वामी माझा। विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो आम्ही, असे स्वामी म्हणतात। जाणीव ठेव, शुद्ध मनासी काय व्यर्थ बरळतो, कशाची असे भूक त्यासी, तू पुढे काय ठेवितो। तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हारू देणार नाही, या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही। जी झुंज तू खेळतो आहेस मनासी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार आहे मी। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे आपले स्वामी महाराज म्हणतात। ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्काम कर्म करावे, असे आपले महाराज म्हणतात। मोठा अधिकार संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये, असे आपले स्वामी महाराज म्हणतात। अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात, ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल। स्वामी महाराज, खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरं जाण्याची शक्ती फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच येते। तू कुणाला फसवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी, तुझी फसवणूक होऊ देणार नाही, असे आपली स्वामी आई म्हणते। कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही। प्राण गेला तरीही दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये। ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नसते, असे स्वामी महाराज म्हणतात। वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीही विसरू नका। जर माझे नाव तुझ्या ओटाशी आहे तर तू घाबरतो कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, असे स्वामी आपल्याला सांगत असतात। शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल। नामानेच अंतरंग शुद्ध बनते, नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते, नामाने काळजी वाटणे नाहीसे होते, मग तळमळही आपोआपच जाते। श्री स्वामी समर्थ।
तर प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्हाला आजचा स्वामी संदेश आवडला असेल तर आपल्या कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष झालाच पाहिजे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आम्ही स्वामी भक्त या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तसंच ती घंटी देखील दाबा, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल. सर्वांनी तुमची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.